नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतचं बेलचं चिन्हसुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत गजानन महाराजांबद्दल. निमित्त आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचं. यावर्षी गजानन महाराजांचा प्रगट दिन असणार आहे रविवार दिनांक 3 मार्च 2024 या दिवशी. यंदा श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रगट दिन आहे साजरा होणार आहे. गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कुठलीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. माघ वद्य सप्तमी शके 1800 म्हणजेच 13 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा इथल्या शेगाव इथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या पहिल्यांदा दृष्टीस पडले. त्यामुळे हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो या माघ वद्य सप्तमीच्या दिवशी. तर 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी महाराजांनी शेगाव येथे समाधी घेतली. गजानन महाराज यांचं जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू महाराज यांनी लिहिला असून त्याचं नाव आहे श्री गजानन विजय असं हे त्याचं नाव आहे. गजानन महाराजांचे शिष्यगण या ग्रंथाचं वर्षातून एकदा तरी आवर्जून पारायण करतात. या ग्रंथामध्ये महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना आपल्याला वाचायला मिळतात. तसेच या ग्रंथात जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देण्याविषयी ज्ञान हे भक्तांना दिलेलं आहे ग्रंथाच्या माध्यमातून. गजानन विजय या ग्रंथाचं पारायण सलग 3 दिवसात केलं जातं. यामध्ये दररोज 7-7 अध्याय वाचले जातात किंवा पहिल्या दिवशी 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी 5 अध्याय असे अध्याय वाचून 3 दिवसाचं पारायण करण्याची सुद्धा गजानन महाराजांच्या भक्तगणांमध्ये पद्धत आहे. तसेच संत दासगणू महाराजांनी तर दशमी, एकादशी आणि द्वादशी हे सलग 3 दिवस पारायण करण्याचं महत्त्वसुद्धा सांगितलेलं आहे या ग्रंथाचं. तर ज्यांना सलग 7 दिवसाचं साप्ताहिक पारायण करायचं आहे ती मंडळी रोज 3-3 अध्याय वाचून हे साप्ताहिक पारायण करत असतात. माघ वद्य सप्तमी शके 1823 फेब्रुवारी 1878 या दिवशी गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले. त्यावेळी महाराज देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतली शीत उचलून खात होते. या संदर्भात दासगणू महाराजांनी फार सुंदर शब्द लिहिलेले आहेत. कोण हा कोठीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती, आलीसे प्रचिती बहुतांना. असं म्हटलेलं आहे श्री गजानन महाराज शेगावी येण्याच्या आधी बाल दिगंबर अवस्थेत अक्कलकोटचे दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले होते आणि तिथे राहून त्यांनी आपल्या बाललीला दाखवल्या होत्या आणि मग स्वामींनीच त्यांना त्यांच्या कार्याची अनुभूती करून दिली आणि गुरुदीक्षा दिली आणि मग तिथून गजानन महाराज शेगावी आले. महाराजांची शरीरयष्टी ही 6 फुटी सडसडीत शरीरयष्टी, त्यांचा तो बांधा जो होता तो सडसडीत 6 फुटाचा उंच असा शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी आणि केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात, अशी एकंदरीत त्यांची देहचर्या होती. पाय अनवाणी आणि हातामध्ये असलीच तर एखादी चिलीम आणि तिला छापी म्हणजे कपडा गुंडाळलेली असे. महाराजांची अशी मूर्ती एखाद्याच्या घरात लगबगीने घुसत असे किंवा अंगणामध्ये ओसरीवर मुक्काम ठोकत असे. मग घरधन्याने भाकरतुटा दिला तर तो खावा, अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावा, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावं, नाहीतर ओहळामध्येच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी असं त्यांचं वर्तन असायचं. महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळा किंवा मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर अतिशय आवडत असे. कधी कधी तर अमर्यादपणे चित्र विचित्र खावं, तर कधी 3-4 दिवस उपाशी राहावं अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वांनाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेल्या वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, अगदी प्रसन्न भावाने त्याचंही महाराज सेवन करत असे. गरीबाच्या घरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचं अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, आंबाडीची भाजी, पिठलं असे पदार्थ महाराज अत्यंत आवडीने खायचे. आणि म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यामध्ये इतर पंचपक्वांना व्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठलं आणि आंबाडीची भाजीही अवश्य करतातच. मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कुणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे अगदी हरकून जायचे आणि मग त्या पदार्थाचे ढीग रचना
किंवा त्यांचे लहान लहान वाटे करणं यासारख्या बाललीलांमध्ये गुंग होऊन जायचं। महाराजांना चहाविषयी तर विलक्षण प्रेम होतं। चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून तर त्यांची चर्या ही खुलतच असे। गजानन महाराजांनी आपल्या भक्तांसाठी अतिशय सुंदर मंत्रसुद्धा सांगितलेला आहे आणि तो मंत्र म्हणजे गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। मंडळी, त्या मंत्रालासुद्धा प्रचंड अर्थ आहे बरं का, आध्यात्मिक फार सुंदर अर्थ आहे। तर महाराजांनी याच्यामध्ये जीवनाचाच अर्थ ओतप्रोतपणे सांगितलेला आहे। गण गण गणात बोते, गण म्हणजे जीवात्मा आणि गणात म्हणजे ब्रह्माहूनही वेगळा नसलेला, अर्थात जीव हा स्वतःच ब्रह्म आहे, आणि बोते म्हणजे जय जयकार करा। तर मंडळी, ही होती माहिती गजानन महाराजांच्या विषयी। कशी वाटली अवश्य कळवा। आपल्या सगळ्यांना सुद्धा महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने अनेक शुभेच्छा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। मंडळी, हे मंत्र आणि स्तोत्र याच्यामध्ये फार मोठं सायन्स लपलेलं आहे, ऊर्जा लपलेली आहे, आणि असेच विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं ज्योतिष कट्टाचं अतिशय सुंदर असं चैतन्य लहरी हे पुस्तक जर आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर 9892156163 या नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअप करा। भारतात तुम्ही कुठे असाल पुस्तक मागवू शकता। याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोनपे करून मागवू शकता। तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र ही सुद्धा जर आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा। या यंत्रांबद्दल, रुद्राक्षांबद्दल आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा। अगदी भारतात कुठे असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाते। वास्तू आणि ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी आमचा हाच जो नंबर आहे 9892156163 या नंबरवर अवश्य आपण व्हॉट्सअप करून माहिती घ्या। आपलं हे जे कन्सल्टेशन असतं हे ऑनलाईन पद्धतीने फोनवरून केलं जातं, त्यामुळे अगदी भारताच्या कानाकोपऱ्यातून ते अगदी परदेशातून आपण संपर्क साधून कन्सल्टेशन घेऊ शकता। तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ अवश्य कळवा। अनेक अनेक शुभेच्छा गजानन महाराजांच्या या प्रगट दिनानिमित्त। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। कळावे लोभ असावा। धन्यवाद।